बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करतोय नाशिकच्या नांदगावमध्ये आता राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ आता हाती मशाल घेण्याची शक्यता आहे नांदगावमधून मधून निवडणूक लढण्यास समीर भुजबळ इच्छुक असल्याचं कळतंय राष्ट्रवादीकडून उमेदवारीची शक्यता धुसर असल्यानं आता ते मशालीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून समीर भुजबळांना उमेदवारीची शक्यता आहे आमदार सुहास कांदे यांच्यासमोर भुजबळ यांचं आव्हान आता असण्याची शक्यता आहे तर गेल्या काही दिवसांपासून समीर भुजबळ नांदगावमध्ये आता विविध कार्यक्रम देखील घेत आहेत आणि आताची ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय नाशिकच्या नांदगावमध्ये राष्ट्रवादीला हा सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेण्याची शक्यता नांदगाव मधून निवडणूक लढण्यास समीर भुजबळ इच्छुक आहे राष्ट्रवादीकडून उमेदवारीची शक्यता धुसर असल्यानं आता त्यांनी मशालीची वाट धरल्याची शक्यता आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून समीर भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याची देखील शक्यता आहे दरम्यान थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते चव्हाण यांनी या संदर्भात लोकशाही मराठी सोबत बोलताना जी प्रतिक्रिया दिली आहे त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया समीर भाऊ एक जबाबदार पदाधिकारी आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आहेत तर मला वाटतं अशा पद्धतीचा कुठला निर्णय ते घेणार नाहीत त्याच कारण राष्ट्रवादीशी त्यांची नाळ जोडलेली आहे मध्ये एक प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जातात त्याच्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय घेतील असं वाटत नाही नक्कीच याच्यामध्ये जाणीवपूर्वक कोणीतरी आमच्या महायुतीमध्ये अशा एक विघ्न तयार व्हावे अशा पद्धतीचं अफवा सोडून प्रयत्न करते परंतु मला विश्वास आहे की ते कुठं जाणार नाहीत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक